तयारी आपण पाहत असाल की आपण जो मंडप उभारलेला आहे तो फायर आणि वॉटर प्रूफ असा आहे. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या त्या सभा पवार साहेबांच्या होतील तिथं कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था राहू नये, कार्यकर्त्यांच्यामध्ये अस्वस्थता जी निर्माण होऊ नये, त्यांना उत्तर देणं, त्यांच्या इर्षेवर करणं, शेवटी हे आम्ही त्यांचेच आहोत, त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्वावर फार मोठ्या प्रमाणात तरुण फिदा आहेत की बाबा बोलणार तेच करणार. तर अगदी राष्ट्रवादीमध्ये करायचा प्रयत्न झाला, बोर्डिंग असतील, बॅनर असतील, कशा पद्धतीने सभेची तयारी, किती लोक उपस्थित राहतील, काय नेमका अंदाज काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ही सभा फार मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावी, 1 लाखभर लोक या सभेला यावेत अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आणि सगळं कोल्हापूर शहर या चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेला आहे. एक जोरदार तयारी आपण पाहत असाल की आपण जो मंडप उभारलेला आहे तो फायर आणि वॉटर प्रूफ असा आहे, त्यामुळं अतिशय चांगली सोय, जरी पाऊस जरी आला तो लोक छत्र्या घेऊन येतील आणि अतिशय चांगला या सभेचा आनंद लुटतील. या निमित्ताने मी परवाच मार्केट यार्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जो मेळावा झाला त्यावेळी भावना व्यक्त केल्या होत्या. ही सभा ही उत्तरदायित्वाची सभा आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रश्न अजितदादा पवारांनी माझं उपमुख्यमंत्री असताना मार्गी लावले आणि आता राहिलेले प्रलंबित कसे मार्गी लावतील याबद्दल आपण त्यांना टाकडं घालणार आहोत. आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते एकदा झेंडावंदनाच्या निमित्ताने आले होते, परंतु आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो, परंतु त्याचा जाहीर नागरिक सत्कार आणि एक मेळावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेला आहे. काय सांगाल, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन म्हणायचं का, कारण शरद पवार साहेबांची सभा झाली आणि त्याच्यानंतरची सभा होती? नाही, पहिल्यांदाच आम्ही असं ठरलं होतं की जिथं ज्यानंतर आम्ही 2 जुलैला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये गेलो त्यावेळा ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या त्या सभा पवार साहेबांच्या होतील तिथं कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रमावस्था राहू नये, कार्यकर्त्यांच्यामध्ये अस्वस्थता जी निर्माण होऊ नये एवढाच आमचा प्रयत्न आहे. परंतु त्यांना उत्तर देणं, त्यांच्या इर्षेवर करणं, शेवटी हे आम्ही त्यांचेच आहोत, त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत. खर तर काल पालकमंत्री दीपक केसरकरांनी पुस्तक वक्तव्य केलं, पुढच्या वेळेस पालकमंत्री असेल की नाही माहीत नाही. त्यानंतर या ज्या पद्धतीने ही सभा होते, खरं तर हसन मुश्रीफ पालकमंत्री म्हणून किंवा त्या पद्धतीने ही शक्यतो संबंध आहे? पालकमंत्र्यांचा संबंध नाही. आता ते पहिल्यांदा गेले होते येवल्याला, नंतर अजित दादाजी दौडात, नंतर दादा गेले होते साहेब बीडला गेले, आता कोल्हापूर त्याचा आणि आता काय संबंध आहे? पालकमंत्री जे वरती तिन्ही पक्षाचे नेते मंडळी ठरवतील ते होईल. अजित दादांच्या व्यक्तिमत्वावर फार मोठ्या प्रमाणात तरुण फिदा आहेत की बाबा बोलणार तेच करणार आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना पाठीशी राहणार किंवा विकासासाठी पक्षाच्या विस्तारासाठी पवार साहेब अजित दादांच्या पासूनच आपल्याला फायदा होऊ शकतो असे अनेक तरुणांच्या मनामध्ये विचार आहे. कामाचा माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खरं आहे की आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचे जे जे मोठे प्रश्न जे निकालात निघाले ते दादामुळे निघाले. आता जे प्रलंबित प्रश्न आहेत ते दादा काढतील आणि एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस त्यांना सहकार्य करतील. याच मैदानावर शासन आपली दारी असा प्रकारचा कार्यक्रम झाला होता, इतकाच भव्य दिव्य, याच्यापेक्षा भव्य दिव्य दिसतोय, काय सांगाल? नाही, त्याचा आणि याचा काय, तो शासकीय कार्यक्रम होता, लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणेनं केलेला कार्यक्रम होता. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला कार्यक्रम. राष्ट्रवादी कागदपुरतीच मर्यादित होईल असा आरोप मागच्या सभेत केला होता, मात्र आताची तयारी पाहता पश्चिम महाराष्ट्रात या सभेची आता चर्चा होते, काय सांगाल, कागदपुरतीच मर्यादित होती का आता पश्चिम महाराष्ट्र? आता उद्या आता तुम्ही बघा की कागदपुरती होती का राज्याची होती काही कोल्हापूर जिल्ह्याची होती. आपण सगळे पत्रकार आहोत, आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं, कारण इथं 1 लाख लोक एका तालुक्यात आणणं शक्य आहे. सगळे 9 मंत्री जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, त्यांचं जे सगळे आपले आहेत, बाकीचे कोण येण्याची आम्ही अपेक्षाही केली नाही, कारण प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम होणार आहे.
स्वागत समारंभ चौकार मानला, चार दिग्गज नेत्याच्या पाठीवर सगळ्याच मंत्र्यांचे कटआउट मला वाटतं कोल्हापुरात असे एवढी मोठी कटआउट मी तर पूर्वी कधी बघितली नव्हती. अशा तीन सभा मी यापूर्वी घेतलेल्या आहेत साहेबांच्या ह्याच ठिकाणी आणि ती राज्यभरात सगळ्यात मोठ्या सभा झाल्या होत्या. साहेब काही पक्षप्रवेश होणार आहे का? कारण अनेक जण माजी जिल्हा प्रमुख सुद्धा नाही. पक्षप्रवेशासाठी सभाच नाही. पक्षप्रवेश करायचा त्यांना मुंबईला नेऊन अजितदादांच्या हस्ते तटकर साहेबांच्या हे फक्त त्यांचा नागरी सत्कार आणि विकास कामावर चर्चा. एका बाजूला साहेब हे सगळे किंवा एकूणची सगळ्या सभेची तयारी सुरू असतात. इकडे शरद पवार गटाने तुमचे तुम्ही 9 मंत्री असाल किंवा बाकीचे जे आमदार अजित पवार गटावर उभले त्यांना अपात्र करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे त्यांचा पत्र पाठवलेला आहे. त्यात तशा पद्धतीची मागणी केली. यापूर्वी तुम्ही ऐकला असाल अजितदादा पवारांनी 5 जुलैला नंतर प्रत्येक सभेत सुनील तटकरे साहेबांनी प्रदेशाध्यक्ष यांनी अनेक वेळेला प्रफुल्लभाई पटेल यांनी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, चिन्ह आमचं आहे आणि हा आमचंच राहील अशा भावना व्यक्त केल्या. शरद पवार नाही त्यांनी सांगितलं ना. आता मी लोकमतचा गेल्या वेळेला एक वर्धापन दिनाची जाहिरात दिली तर साहेबांनी फोटो काढला तर मला वाटणं कळलं जातं की बाबा ती फोटो घालला का आम्ही तुम्हाला एक म्हणजे आमचा नकार होता. मुश्रीफ ना तू मागे बडो.